जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शौर्य दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत फाउंडेशनच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात आपले मदत कार्य सुरू ठेवत कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या आजी माजी सैनिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार सोहळा भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि CWS सेक्टर हेड ऋतू दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पाकिस्तानने भारताच्या उरी या लष्करी केंद्रावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 28 सप्टेंबर 2016 मध्यरात्री पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यात भारतात घुसखोरीची सज्ज असलेले अनेक दहशतवादी ठार झाले. हा दिवस देशभरात शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअंतर्गत या दिनाचे औचित्य साधत 2017 पासून जय हिंद फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शहीद माता पिता आणि पत्नींसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत फाउंडेशनच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले मदत कार्य सुरू ठेवणारे आजी माजी सैनिक CRPF मुंबई आणि नवी मुंबई पोलीसचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वांगणी रेल्वे स्थानकात स्वतःच्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणारे मयूर शेळके, 50 आदिवासी मुलांना दत्तक घेणाऱ्या मुंबई पोलीस दलाच्या महिला कर्मचारी रेहाना शेख आणि अलिबाग येथे प्रवासी वाहतूक बोटीच्या अपघातात 80 जणांचे प्राण वाचवणारे रायगड पोलीस दलातील प्रशांत घरत यांचा विशेष कौतुक म्हणून सन्मान करण्यात आला. खारघर येथील लँडमार्क बिल्डिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये सर्व सन्मानकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, सचिव हनुमंत मांढरे, संस्थापकीय सदस्य वैशाली माने, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अॅडव्होकेट नरेश ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अॅडव्होकेट भाऊसाहेब जाधव, नामदेव मुंडे यांच्यासह पदाधिकारी, आजी माजी सैनिक, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. वेगवेगळे समाजामध्ये काम करणारे सगळे मान्यवर, या सगळ्या मान्यवरांची सेवा ही ज्या पद्धतीनं घडते आहे, या सगळ्या सेवेबद्दल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करत असताना भविष्य काळामध्ये आपल्या हातातून अधिक चांगले कार्यक्रम उपक्रम व्हावे, अधिक चांगली सेवा घडावी, अधिक सेवेचे शौर्याचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये यावे. आणि त्यामध्ये जसं या ठिकाणी मयूर शेळकेने सांगितलं की एक महिन्यापूर्वी लग्न झाले पण समोर राष्ट्रसेवेचा विचार आहे. मला वाटतं की जे आज देशाच्या सेवेमध्ये आहे, म्हणजे सैन्यात असतील, सैन्य बळामध्ये असतील, पोलीस सेवेत असतील किंवा अन्य सेवेमध्ये असतील, पण या ठिकाणी इथला देशाचा प्रत्येक नागरिक हे माझं कर्तव्य आहे असं मानून स्वतःला झोकून देऊन ज्या वेळेला काम करेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं संदीपजी तुम्ही आज जो कार्यक्रम करताय, जो शौर्य दिन साजरा करताय, तो सगळ्या राष्ट्राचा सगळ्या देशाचा कार्यक्रम होईल आणि सगळा देश अभिमानानं या ठिकाणी जयहित म्हणून आपल्या या प्रत्येक दिवस सुरू करेल, प्रत्येक दिवस संपवेल आणि त्या माध्यमातून ही राष्ट्रभक्ती सातत्यानं चेतवली जाईल, जागृत होईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. तो आप लोगों को सलाम, बहुत बहुत सलाम. मैं अपने पति को भी और सलाम करूँ. तो मैं हमेशा समझती थी मैं थोड़ी सी ऊपर, मैं सॉफ्टवेयर टॉपर हूँ, मैं ये हूँ, मैं वो हूँ, मैं जो भी है. आप मुझे समझता वो यहाँ है, मैं यहाँ. तो दिस इज इसके अलावा आज बहुत से और लोगों को सम्मानित किया जा रहा है, जैसे कि मुझे पता चला जो कि बहुत ही अच्छे, जिस तरह की कोरोना की वैक्सीन उनको भी आप सम्मानित कर रहे हो, और डॉक्टर्स हैं, ये हैं, तो ये अपना अपना इन्होंने काम जो किया है उनके लिए मैं आपको बहुत बधाई देती हूँ. मुझे पता है हम खुद इसके डॉक्टर्स के साथ, और ये मैं सिर्फ CRPF के लिए नहीं करती हूँ, मैं आउटसाइड CRPF भी बहुत काम करती हूँ. और इसका धन्यवाद मैं अपने पति को देती हूँ जो आज आने थे लेकिन आ नहीं पाए क्योंकि उनको जाना पड़ गया है PMR में गुजरात. मेरी थोड़ी तबीयत खराब थी, मेरा बुखार था, लेकिन उन्होंने बोला आप जरूर जाइएगा क्योंकि ये बहुत अच्छी चीज़ है जब अपने ऐसे लोगों का सम्मान हो, वहाँ आप जाते हो मोटिवेशन है, उनको भी अच्छा लगेगा. तो मैं आपके पास इसलिए आई. आज शौर्य दिन जरी अपन साजरा के लिए समाजामध्ये चांगलं काम केलेले लोकांचा आपण सत्कार केला आहे, सन्मान केला आहे. तो सत्कार हा
चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी संस्था काम करते. त्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या घरात जी काही कार्य असतील ते कम्प्लीट करून त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहणे हा उद्देश आहे जैन फाउंडेशनचा. व हे 2017 करत आहे. त्याच्यामध्ये वर्षभरात बरेचसे कार्यक्रम असतात, रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो, तिळगुळ वाटप असतो. त्याचबरोबर आता कोरोनाची परिस्थिती जर का निवळली तर आपण 2020 जेवढे जवान शहीद झालेले आहेत महाराष्ट्रातले त्यांच्या कुटुंबियांना एकत्र आणून त्यांचा बहुमान केला जाणार आहे. व जो जवान शहीद झाला आहे त्याच्याबद्दलची माहिती समाजापुढं जैन फाउंडेशन घेऊन येणार आहे. व ह्याच्या माध्यमातून समाजाला त्या सैनिकाबद्दल व त्या कुटुंबाच्याबद्दल जी भावना आहे ती जागरूक ठेवून ती वाढीस लावून एक विशेष दर्जा देण्याचं काम जैन फाउंडेशन करत आहे. धन्यवाद.